आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मंगळवारी महायुती सरकारनं आरक्षणाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं, मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. यावरून मनोज रांगे पाटलांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. सगळ्या आमदारांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करावेत आणि प्रश्न लावून धरावा. आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे सगळ्यांनी सांगावं. ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणायला विरोधकांनी जायला हवं होतं असं रांगे म्हणाले. तर मराठा समाज मागास सिद्ध झालाय आणि मराठ्यांना आरक्षण न देण्यास महाविकास आघाडीचा देखील छुपा पाठिंबा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्हाला न्याय हवाय, जातीयवाद कमी व्हावा हा या शांतता रॅलीचा उद्देश असल्याचं जरांगे म्हणाले. जातीवाद कमी वाढवलाय, छगन भुजबळ तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे. कायदा सुव्यवस्था छगन भुजबळ बिघडायची, आम्हाला ती बिघडू द्यायची नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात ठेवली. आमचा उद्देश साफ आहे, कारण जनता शेवटी आम्ही गोरगरीब आहेत, आम्हाला त्रास होऊ नये एवढाच. छोपा काय उघड सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळनं एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकदीना प्रयत्न केले, पण बाकीच्याला आम्ही दोष देत नाही, विरोधक पण मानत नाहीत. सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मारे करीत आणि मराठ्यांचे पोरं मरावे ही भूमिका छगन भुजबळची, मतं मात्र त्याला मराठ्यांची लागते. हा मग आरक्षणाची चर्चा होती, सरकार देईल नाही देईल विरोधकांनी जायला पाहिजे होते. ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय छोपा पाठिंबा आहे काय मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा, आणि सरकारचं बी एक काय की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं असा मला काहीतरी डाव दिसायला लागलाय. महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीयेत याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून बी होणं गरजेचं आहे. 13 तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका ही 13 तारखेच्या नंतर जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायची. आमच्याकडून कुठंही त्या अगोदर काही केलं जाणार नाही, राज्यात वारकऱ्यांचे मन दुखतील असंही काही होणार नाहीये. एक महत्वाची बातमी ती म्हणजे काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी वारीमध्ये चालणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. 14 तारखेला राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहेत. शरद पवारांसह महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं आणि हे निमंत्रण त्यांनी स्वीकारलं असून राहुल गांधी वारीत सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील राहुल गांधींच्या या वारीला वारीत सहभागी होण्याला विशेष महत्व आहे असं म्हणावं लागेल. राहुलजी आले ते त्यांना काही वेगळं व्हीआयपी ट्रीटमेंट वगैरे काही नाही. जे आमचे वारकरी चालतात त्या वारकरी प्रथेप्रमाणे राहुल गांधीजी या वारीमध्ये समावेश होतील आणि त्यांनी मोठा विक्रम जो केलेला आहे कन्याकुमारी ते काश्मीर पदवी चालण्याची, त्यामुळे राहुलजींना ती सवय आहे. त्यामुळे साध्या आणि सगळ्या व्यवस्थेमध्ये वारीच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये डिस्टर्ब केला जाणार नाही आणि साध्या पद्धतीनं राहुलजी त्याच्यामध्ये चालतील. आता शिवसेना आमदारांना आज मतांचा कोटा ठरवून दिला जाणार आहे. मतदान कसं करावं, आकडे कसे लिहावेत याबाबत काल शिवसेना आमदारांना बैठकीमध्ये सूचना करण्यात आल्या होत्या. काल काही आमदार बैठकीला उपस्थित नव्हते, मात्र आज सर्वांना वांद्र्यातल्या ताज हॉटेलला येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आज रात्री विधान परिषदेच्या आमदारांच्या मतदानाची रंगीत तालीम वांद्रे येथील हॉटेल ताज लँडसेंड इथे होणार आहे. कुठल्या आमदारांना कुठल्या उमेदवाराला मतं द्यायची याचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. आता अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडणार का असा प्रश्न निर्माण झालाय, कारण अजित पवारांना त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज आहे. पण करमाळ्याचे संजय मामा शिंदे आणि स्वाभिमानीचे देवेंद्र भोयर हे 2 अपक्ष आमदार ऑलरेडी अजित पवारांसोबत आहेत. मग अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे एकूण 41 आमदार अधिक 2 अपक्ष, त्यामुळे 23 अधिक 23 असा एकूण 46 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी 2 अपक्ष वगळता आणखी 3 मतांची गरज आहे. आणि हीच अधिकची 3 मतं अजित पवार काँग्रेसची फोडू शकतात, त्यामुळे एका मुंबईस्थित आमदाराचे वडील
आणि माजी मंत्री हे ऑलरेडी राष्ट्रवादी डेरे दाखल झालेले आहेत, त्यामुळे टेक्निकली काँग्रेसमध्ये असलेले हे युवा आमदार राष्ट्रवादीला मतदान करू शकतात. शिवाय उत्तर महाराष्ट्रातून नरहरी झिरवळ यांचे एक आमदार मित्र आणि काँग्रेसची महिला आमदार असे दोन काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीच्या गळ्याला लागण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती खास न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे आणि 11 जागांसाठी एकूण 12 अर्ज आल्यामुळे आणि कुणी अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणूक होणार हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरण लक्षात घेतल्यास ही निवडणूक रंजक बनली आहे. राष्ट्रवादीचे सर्व मंत्री दललितमध्ये राहिलेत. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी ललितमध्ये बैठक होणार आहे. दरम्यान हसन मुश्रीफ आणि काही आमदार ललितमधून सकाळीच बाहेर पडलेत. रात्री अजित पवार गटाचे 27 आमदारच ललितमध्ये मुक्कामी होते. आज सभागृहाचं कामकाज असल्यामुळे अनेक आमदार आपापल्या वाहनांना सकाळीच विधान भवनाकडे रवाना झाले. ते आमदारांना ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य असं मला वाटत नाही आणि ज्यांचा शेवटी आमच्या आमदारांच्यावर विश्वास आहे. उद्या आपल्याला या बाबतीत कळेल. एक तर आमचे सगळे आमदार आपापल्या घरी नाही तर जिथं कुठं ते राहत आहेत, आमदार निवास असेल, हॉटेल असेल, तिथं ते आहेत. जे कुणी इतर आमदार आहेत, जसं अजितदादांचा गट अख्खा एका हॉटेलमध्ये घेऊन ठेवलेला आहे, त्यामुळे दादांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही राहिला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल. पण उद्या संध्याकाळी दूध का दूध पाणी का पाणी हे त्या ठिकाणी होईल. पुढची बातमी. विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी करत छत्रपती संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत आणि रविवारी त्यांनी चलो विशाळगड अशी हाक दिली असून हजारो शिवभक्तांचा याला प्रतिसाद मिळतोय. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची दखल घेत जिल्हा प्रशासनाला संभाजीराजे यांच्याशी समन्वय ठेवण्याचे आदेश दिलेत आणि त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना चर्चेचं निमंत्रण दिलं होतं, मात्र केवळ वेळकाढूपणाचं धोरण जिल्हा प्रशासन राबवत असल्याचा आरोप करत संभाजीराजे छत्रपतींनी या बैठकीवर बहिष्कार टाकत हे निमंत्रण धुडकावून लावल्याचं प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आहे.